मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला आलू पराठा कशा पद्धतीने बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर ही माझी रेसिपी पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा। चला तर मग बनवूया आलू पराठा। पराठ्यासाठी लागणारा आधी आपण पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे साधारण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार आता आपण मीठ घालूया व हे व्यवस्थित मिक्स करू। थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून एक छान पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ अगदी घट्ट किंवा अगदी सैल मळायचं नाहीये, मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हे मळायचं आहे। हे पहा, हे पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ मी साईडला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवत आहे। सारण तयार करण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। त्याला आता आपण मॅश करून घेऊयात। अशा पद्धतीने फोर्कच्या साहाय्याने तुम्ही मॅश करू शकता किंवा मॅशरने देखील मॅश करू शकता। हे पहा, बटाटे मॅश करून झालेले आहेत। आता मी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते। इथे मी आलं, हिरवी मिरची व लसूण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते टाकूयात। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या व थोडासा आल्याचा तुकडा घेतला होता मी तो। आता मी यामध्ये 1 चमचाभर इथे मी धने पूड घेतलेली आहे ती टाकूयात। 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे ते टाकूयात। 1/2 चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेला आहे। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता। व आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात। इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील टाकूया। व हे आता आपण सर्व मिश्रण एकत्र हाताने छान मिक्स करून घेऊया। हे पहा, आपलं पराठ्यासाठींचं लागणारं हे सारण बटाट्याचं रेडी झालेलं आहे। आता आपण पराठे लाटायला घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेलं आहे। हे पीठ आपण आणखी थोडंसं मळून घेऊयात। हे पहा, हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। आता मी या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेते। पिठाचे गोळे झालेले आहेत। आता आपण तशाच पद्धतीने या सारणाचे देखील छोटे छोटे गोळे करून घेऊ। अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते। मी हे सारणाचे देखील गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण पराठा लाटू। इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याची आता आपण पारी तयार करून घेऊया। अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करत करत ही पारी तयार करायची आहे। हे पहा, आता मी यामध्ये ह्या सारणाचा एक गोळा टाकते। हे देखील आपण छान आतमध्ये भरून घेऊयात सारण व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने
अशा पद्धतीने आपण सारण भरून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं हे प्रेस करून घेऊया व इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं आपण हे घोळून घेऊयात। व असं आपल्याला थोडंसं लाटायच्या आधी प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सारण व्यवस्थित सर्व बाजूला पसरेल। आता आपण अलगद हाताने हा पराठा लाटून घेऊया। पराठा फिरत फिरत आपल्याला कडेकडेने तो लाटायचा आहे। जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायचा नाही पराठा। हे पहा, हा आपला पराठा लाटून झालेला आहे। आता तो आपण भाजून घेऊ। मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे। आता आपण त्यावरती पराठा टाकूया। गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। साधारण 10 ते 15 सेकंदानंतर आपण पराठा हा पलटून घेणार आहोत। आता आपण पराठा आपण पलटून घेऊया। व आपण थोडस तूप लावूया। तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता। तूप आपण छान व्यवस्थित सर्व बाजूला लावलेला आहे। आता आपण पलटून घेऊया। दोन्ही बाजूने आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत पराठा। आपला पराठा फुगला देखील आहे, मस्त झालाय। हे पहा, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून तूप देखील लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। हे पहा, मस्त आपला पराठा रेडी झालेला आहे। मी अशाच प्रकारे सर्व पराठे करून घेते। तयार आहेत आपले गरमागरम आलू पराठे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा।